नमस्कार, माझं नाव ध्रुवांग इंगमिरे. मी आर्किटेक्ट आहे आणि आर्किटेक्टमध्ये पण नैसर्गिक मटेरियल वापरून बांधकाम मध्ये मी स्पेशलाइज करतो. आणि आर्किटेक्ट म्हणजे काय याच्याबद्दल एक थोडक्यात आधी सांगतो की आता एक थोडा गैरसमज आहे की आर्किटेक्ट म्हणजे फक्त जे बिल्डिंग बांधतात हा एक थोडासा आर्किटेक्चरबद्दलचा गैरसमज आहे, पण असं नाही आहे. म्हणजे आपण डिटेलमध्ये याच्याबद्दलही बोलू, पण आर्किटेक्ट बऱ्याचशा गोष्टी करतात. त्याच्यामध्ये घर बांधणी करणं किंवा घर डिझाईन करणं, घराचे नकाशे बनवणं हा एक त्याचा एक भाग झाला छोटा. आणि त्याच्यानंतर त्याचं डिझाईन बनवणं, नकाशा बनवणं, घर बांधून घेणं, काही काही गोष्टींमध्ये प्रोजेक्ट मॅनेजमेंट म्हणजे चालू असलेल्या ह्याचं कन्स्ट्रक्शनवरती लक्ष घेऊन ते कसं नीट पार पडू शकेल हेही आर्किटेक्चरमध्ये येऊ शकतं. इंटिरियर डिझायनर जे असतं म्हणजे आपलं घराच्या आतल्या बाजूचं डिझाईन जे असतं ते करणंही आर्किटेक्चरमध्ये येतं. बऱ्याचशे आर्किटेक्ट प्रोडक्ट डिझाईन किंवा ग्राफिक डिझाईन अशा गोष्टीही करतात. तर हे सगळं आर्किटेक्चरमध्ये समाविष्ट आहे असं म्हणायला हरकत. तर जेव्हा आपण आर्किटेक्ट होतो, 5 वर्षाचा कोर्स आहे, तो कम्प्लीट केल्यावरती आपण एक म्हणजे जॉब करू शकतो. जे ऑलरेडी आर्किटेक्चर फर्म्स आहेत किंवा बिझनेसेस आहेत किंवा कॉर्पोरेट्स आहेत जे कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये आहेत, ह्या सगळ्यांमध्ये आर्किटेक्टची ओपनिंग असते. ज्युनियर आर्किटेक्ट, सिनियर आर्किटेक्ट म्हणा, किंवा इवन प्रोजेक्ट मॅनेजमेंट, जसं मी मगाशी म्हणालो की ऑलरेडी डिझाईन आहे आणि आपल्याला ते बांधून कसं घ्यायचं आहे याच्यावरती लक्ष द्यायचं असेल तर प्रोजेक्ट मॅनेजमेंट म्हणूनही आपल्याला जॉब किंवा ओपनिंग मिळू शकते. याच्या व्यतिरिक्त आपण स्वतःची, म्हणजे जसं मी करतो तसं स्वतःची आपण प्रॅक्टिस सुरू करू शकतो. आर्किटेक्ट झाल्यानंतर आपल्याला एक काउन्सिल ऑफ आर्किटेक्चर म्हणून एक बॉडी आहे, ज्याच्यामधून आपल्याला एक रजिस्ट्रेशन नंबर मिळतो आणि त्या रजिस्ट्रेशन अंतर्गत आपण इंडिव्हिज्युअली कधीही प्रॅक्टिस करू शकतो. आर्किटेक्चर म्हणजे घर बांधण्याची किंवा बाकीच्या ज्या गोष्टी मी म्हणालो या करण्याची. या व्यतिरिक्त बरेचसे आर्किटेक्ट असतात ते टीचिंगमध्येही जातात. म्हणजे आर्किटेक्ट झाल्यानंतर आर्किटेक्चर स्कूलमध्ये तुम्ही आर्किटेक्चर शिकवणं किंवा आर्किटेक्चरशी निगडीत असलेले बाकीचे जे विषय आहेत, म्हणजे इंटिरियर डिझायनिंग असो, लँडस्केप असो, हे वेगवेगळ्या याच्यामध्ये जॉब ओपनिंग्स पण असतात आणि ह्या सगळ्यामध्ये टीचिंग ऑपॉर्च्युनिटी पण असतात बऱ्याच मोठ्या प्रमाणात. तर हे सगळे ऑप्शन्स आहेत. आणि आर्किटेक्चर ह्या ब्रॉड अम्ब्रेलाखाली बऱ्यापैकी आपण असं म्हणू शकतो की प्रोडक्ट डिझाईन हे एक ऑप्शन आहे. सेट डिझाईन म्हणजे आपण जेव्हा नाटकं बघतो किंवा सिनेमा बघतो तर त्याच्या मागचं सेटचं डिझाईन हे पण आर्किटेक्चरचाच एक भाग आहे. ग्राफिक डिझाईन बऱ्यापैकी आपण शिकत असतो, आर्ट ग्राफिक्स ह्या एक सब्जेक्ट असतो आर्किटेक्चरमध्ये. तर ह्या सगळ्या क्षेत्रांमध्ये इंटिरियर डिझायनिंग असेल, इंटिरियर डेकोरेशन असेल, सर्व्हिसेस असतील. सर्व्हिसेस म्हणजे आपण प्लम्बिंग, इलेक्ट्रिकलचं जे डिझाईन बघतो प्रत्येक बिल्डिंगमध्ये, तर हे प्रत्येक आपण बघितलं तर आर्किटेक्चरचा एक भाग आहे किंवा प्रत्येक एक विषय एक सेपरेट क्षेत्र पण असू शकतं ज्याच्यामध्ये करिअर होऊ शकतं. तर दिनक्रम कसा आहे हे तुमच्या कामाच्या वरती खूप अवलंबून आहे. म्हणजे आपण कुठल्या प्रकारचे, जरी आपण बिल्डिंग डिझाईन करतो असं ब्रॉड जरी आपण म्हणालो, तरी बिल्डिंग डिझाईन करत असताना समजा मल्टीस्टोरीड बिल्डिंग जेव्हा आपण डिझाईन करत असतो किंवा हॉस्पिटल किंवा कॉलेजेस सारखे मोठे इन्स्टिट्यूशन डिझाईन करत असतो तेव्हा त्याच्यामध्ये डिटेलिंग खूप लागतं. ज्याच्यामध्ये तुम्ही ऑफिसमध्ये बसून कॉम्प्युटरवरती काही ठिकाणी हँड ड्राफ्टिंग किंवा स्केचिंग करून किंवा बऱ्याचशा ठिकाणी वेगवेगळे सॉफ्टवेअर वापरून त्याचं आपण 3D किंवा प्लॅन जे ज्याला म्हणतात डिझाईन म्हणतात हे डिटेलिंग आउट करणं याच्यामध्ये, म्हणजे आपल्या ऑफिसमध्ये बसून याच्यावरती काम करणं हे एक मोठा जॉब जॉब डिस्क्रिप्शनचा हिस्सा नक्कीच आहे आर्किटेक्टचा. पण ह्याच्या व्यतिरिक्त साईटवरती जाऊन इन्स्पेक्शन करणं, आपल्या ड्रॉईंगप्रमाणे काम होतंय का नाही होतंय हे चेक करणं. आणि आर्किटेक्ट ह्या नेहमी असं म्हटलं जातं की बांधकाम क्षेत्रामधल्या सगळ्यांमधला एक कोऑर्डिनेट करणारा हेड असतो असं म्हणतात. म्हणजे बांधकाम आपण करायचं म्हणलं तर वेगवेगळे कन्सल्टंट आपल्या बरोबर काम करायला असतात. म्हणजे सिव्हिल इंजिनियर असेल त्याच्यामध्ये किंवा स्ट्रक्चरल इंजिनियर असेल, इलेक्ट्रिकल प्लम्बिंग कन्सल्टंट असतील किंवा वेगवेगळ्या विषयातले सोलार किंवा
अशा क्षेत्रातलेही तज्ज्ञ आपल्या बरोबर काम करत असतात. तर ह्या सगळ्यांना एकत्र घेऊन प्रोजेक्ट कसा समोर पुढे न्यायचा हे बघण्यासाठी मग आपल्याला मीटिंग करावे लागतात वेगवेगळ्या तज्ज्ञांची त्यांच्याबरोबर आणि क्लायंट बरोबर, म्हणजे ज्यांच्यासाठी आपण घर बांधतोय किंवा बिल्डिंग बांधतोय त्यांच्याबरोबर कोऑर्डिनेशन करणं, त्याचं मॅनेजमेंट करणं आणि वेगवेगळ्या लोकांबरोबर मीटिंग घेऊन ते काम पुढे कसं जाते हे बघणं, हे सगळं त्या दिनक्रमाचा एक भाग आहे असं म्हणते. आणि हे सोडून समजा कॉलेजमध्ये हे ट्रेनिंग थोडंसं दिलं जातं की मॉडेल कसे बनवायचे, म्हणजे अगदी हाताने मॉडेल बनवण्यापासून काही सॉफ्टवेअर वापरून कॉम्प्युटरवरती मॉडेल जनरेट करणं, हे पण एक मोठा भाग आहे आर्किटेक्ट होण्याचा.